ॲनाग्राम 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 असतं तरी काय हे ॲनाग्राम. सो आज विद्यार्थी मित्रांनो आपण शिकणार आहोत ॲनाग्राम. सो यापूर्वी तुम्ही अभ्यासला असाल की ॲनाग्राम म्हणजे काय. सो सगळ्यात अगोदर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ॲनाग्राम जेव्हा मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आणि एक्सप्लेन केल्याच्या नंतर तुम्ही म्हणणार अच्छा इतकं सोपं होतं ॲनाग्राम. हो विद्यार्थी मित्रांनो ॲनाग्राम शिकणार आहोत आणि एकदम सोपं आहे. खूप याच्यामागे काही रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे. अत्यंत सोपी गोष्ट आहे. हे बघा अक्षरांची अदलाबदल करून तयार होणारा शब्द म्हणजे ॲनाग्राम. अक्षरांची अदलाबदल होऊन जो नवीन शब्द तयार होतो त्याला आपण ॲनाग्राम म्हणतो. ठीक आहे. इथं खूप छान अशी डेफिनेशन दिलेली आहे. अँड ॲनाग्राम इज अ वर्ड. ॲनाग्राम म्हणजे असा एखादा शब्द किंवा असा एखादा फेज formed by changing the order of the letters in another word or phrase is called anagram. म्हणजे काय anagram म्हणजे काय असा एखादा शब्द असा एखादा phrase तयार होतो. कशामुळे तयार होतो changing the order of letters. लेटरची जी ऑर्डर आहे लेटरचे जे क्रम आहे ऑर्डर्स हा जो क्रम आहे तो चेंज केल्याच्या नंतर जे तयार होणार त्याला म्हणतो आपण ॲनाग्राम. सिंपल एक्झाम्पल बघूया. ॲनाग्राम म्हणजे तेवढ्याच अक्षराचा दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करणे. कोणता पण शब्द आहे तर त्या शब्दासारखाच दुसरा शब्द तयार करणे. पण कसा शब्द तयार करणं अर्थपूर्ण. त्याला अर्थ पाहिजे. नाहीतर अर्थ नसला तर तुकाराम महाराज काय म्हणतात की अर्थविनं पाठांतर कसं या करावे व्यर्थची मारावे घोगुनिया आणि घोगुनिया काय वेगी अर्थ पाये अर्थरूप राये धरुनिया. त्यामुळं आपल्याला असा शब्द बनवायचा आहे की त्याचा तो मिनिंगफुल पाहिजे तो अर्थपूर्ण शब्द पाहिजे. म्हणजे काय समजलं की ॲनाग्राम म्हणजे असा शब्द की त्या शब्दाच्या लेटर्समध्ये जर आपण चेंजेस केले तर तसाच त्या शब्दासारखाच दुसरा एक शब्द तयार होतो आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला आपण ॲनाग्राम म्हणणार. आहे ना सिंपल. ओके सो एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. सो इथं काय एक्झाम्पल दिलेले बघा. रेस आर ए सी ई रेसची स्पेलिंग आर ए सी ई रेस म्हणजे शर्यत होतो. बरोबर आहे की नाही. आर ए सी ई रेस म्हणजे शर्यत होतं. ठीक आहे. आता आर ए सी ई या जो हा जो शब्द आहे याचा ॲनाग्राम कोणता तयार होतो या शब्दाचा ॲनाग्राम तयार होतो केअर सी ए आर ई केअर म्हणजे काळजी. बघा आता इथं तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो. इथं जे आर ए सी ए इथं आर ए सी ई बघा इथं लिहितो मी आर ए सी ई याच्यात किती लेटर आहे चार लेटर आहे एक दोन तीन चार. आता याच्यापासून दुसरा शब्द कोणता तयार झाला केअर. काय स्पेलिंग आहे केअरची हे बघा. सी हा जो सी आहे तो इथं आला सी हा जो ए तो इथं आला ए हा जो आर आहे तो इथं आला आर हा जो ई आहे तो इथं आला ई झाला. म्हणजे शब्दांची लेटरची अक्षरांची याच्यामध्ये जी अक्षर आली होती त्याची अदलाबदल केली आपण. हे बघा ना ॲनाग्राम म्हणजे तेवढ्याच अक्षराचा आहे. बघा इथं पण चार अक्षर इथं पण चार अक्षर याच अक्षराची अदलाबदल करून चेंजेस करून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार केला विद्यार्थी मित्रांनो आणि त्याला म्हटलो आपण ॲनाग्राम. सिंपल ना. पुढलं एक्झाम्पल बघू या ठिकाणी. दुसरं खूप छान एक्झाम्पल दिलेलं आहे विद्यार्थी. आता दुसरं एक एक्झाम्पल बघा. इट ई ए टी इट म्हणजे खाणे इट म्हणजे खाणे. आता यामध्ये किती आलेले लेटर्स तीन आलेले एक दोन तीन हे पण तीन लेटरनी बनलं. टी ई ए हे पण तीन लेटरनी बनलं. बरं याच्यामधले जे लेटर आहे ते वेगवेगळे आहे का ते पण नाही. कारण ई आलं तर इथं पण ई आलं. मध्ये बघा ई आलं इथं नंबर एकलाही आहे इथं दोन नंबरलाही आहे इथं दोन नंबरला आहे इथं तीन नंबरला आहे
इथं तीन नंबरला टी आहे, इथं नंबर एकला टी आहे. म्हणजे फक्त काय केलं, ते अक्षरांची आदला बदल केली फक्त, आणि अर्थपूर्ण दुसरा शब्द तयार केला, याला आपण ॲनॅग्राम म्हणलो. सो ॲनॅग्राम म्हणजे काय समजलं, की जेव्हा आपण कोणत्या पण शब्दापासनं दुसरा शब्द बनवतो, तर तो जो ज्या शब्दापासून आपण दुसरा शब्द बनवला, तर त्या शब्दामध्ये जेवढे लेटर यूज केले तेवढेच लेटर दुसऱ्या शब्दामध्ये पण यूज होणार, आणि नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होणार, त्याला म्हणतो आपण ॲनॅग्राम. समजलं विद्यार्थी मित्रांनो? एकदम सोपा आहे ॲनॅग्राम म्हणजे काय. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही, काही लॉजिक सायन्स नाही, किंवा याच्यामध्ये आपल्याला काही नवीन खूप मोठी गोष्ट शिकायची नाही. एकदम सोपी गोष्ट आहे ॲनॅग्राम. सो आशा बाळगतो की तुम्हाला इथपर्यंत ॲनॅग्राम म्हणजे काय ते लक्षात आलं असेल. ठीक आहे. सो काही एक्झाम्पल पण खूप छान दिलेले आहे, आपण ते पण बघूया. आणखीन एक्झाम्पल बघा, स्माईल असन, स्माईल म्हणजे स्मित हास्य करणे, याच्यापासून माइल्स म्हणजे मेल हे पण तयार होतं. एन ई टी एस नेट्स, नेट्स म्हणजे जाळे. एन ई एस टी नेस्ट, नेस्ट म्हणजे घरटे. या शब्दापासून हा शब्द तयार झाला, हा शब्द या शब्दापासून हा शब्द तयार झाला, या शब्दापासून हा शब्द तयार झाला, या शब्दापासून हा शब्द तयार झाला. म्हणजे एका शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो, आणि दुसरा शब्द तो पण मिनिंगफुल असतो, पहिला शब्द पण मिनिंगफुल असतो. म्हणजे एका अर्थपूर्ण शब्दापासून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार होण्याच्या प्रक्रियेस ॲनॅग्राम म्हणतात. ओके. सो आशा बाळगतो की तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच.